श्रीराम समर्थ सार्थ श्रीमनाचे श्लोक श्लोक एकशे एक्कावन्न ते एकशे अठ्ठावन्न म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे। आहे श्लोक एकशे एक्कावन्न आणि एकशे बावन्न खरे शोधिता शोधिता शोधता आहे मना बोधिता बोधिता बोधता हे परी सर्व सज्जनाचे नियोगे बरा निश्चयो सानुरागे. शोधणे दुंडून हुडकून काढणे बांधणे समजावणे ज्ञान करून देणे निश्चय अस्तित्वाची खात्री सानुरागे प्रेमाने युक्त सत्याचा चिकाटीने शोध घेतला तर शोध लागतो मनाला पुन्हा पुन्हा समजावले तर त्याच्या ठिकाणी ज्ञान स्थिर होते पण हे सारे संतांच्या सहवासाने घडून येते सत्संगाने सद सद्वस्तूचे निश्चित ज्ञान होते व तिच्यावर प्रेम बसते एक प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात ज्ञानस्वरूप आत्मा वास करतो पण तो वासनांनी कल्पनांनी भावनांनी झाकून गेला आहे तो कितीही झाकला गेला तरी त्याची ज्ञानस्फूर्ती जाणवल्याशिवाय राहत नाही ज्ञान मिळवल्या वाचून म्हणजेच सत्याचा शोध घेतल्या वाचून माणूस जगू शकत नाही पण शोध घेता घेता स्वस्वरूपापर्यंत पोहोचण्यास मोठी चिकाटी लागते दोन सत्याचा शोध घेण्याचे दोन मार्ग आहेत इंद्रियांच्या अनुभवास येणारे जे दृश्य विश्व आहे त्याचे निरीक्षण करून त्यातील सत्य शोधणे हा एक मार्ग तर आपल्या अंतःकरणात उतरून व वासना बाजूला सरून पिंडातील सत्य शोधणे हा दुसरा मार्ग होय विज्ञान पहिल्या मार्गाने जाते तर अध्यात्म दुसऱ्या मार्गाने जाते दुसऱ्या मार्गास उपाधी कमी व त्यात निश्चितपणा अधिक असल्याने श्री समर्थ त्या मार्गाने जाण्याचा आग्रह धरतात अध्यात्मामध्ये मन हे प्रमुख साधन असते मनाला बाहेर धावण्याची सवय लागल्याने ते आतमध्ये खोल उतरू शकत नाही त्यासाठी मनाला पुन्हा पुन्हा न कंटाळता बोध करावा लागतो तीन मनाला सतत शिकवित राहून आतमध्ये वळवण्याच्या प्रयत्नात यश येण्यास बराच काळ लागतो मध्यंतरी माणूस निराश होतो मन हाती लागत नाही हे पाहून माणूस त्याचा नाद सोडून देण्याचा विचार करतो अशा प्रसंगी संतांचा सहवास अतिशय उपयोगी पडतो त्यांच्या स्वानुभवसंपन्न शब्दांनी साधकाची निराशा तर जातेच पण तो अधिक उत्साहाने मार्गावर आरूढ होतो चार सत्संगाने मनात परिवर्तन होते व संशयवृत्ती नाहीशी होते सद्वस्तूच्या अस्तित्वाबद्दल साधकाच्या मनात विकल्प उठत नाही इतकेच नव्हे तर तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो जय जय रघुवीर समर्थ श्लोक एकशे बावन्न बहुतापरी कुसरी तत्व झाडा परी पाहिजे अंतरी तो निवाडा मना सार साचार ते वेगळे रे समस्तामध्ये एकते आगळे रे बहुतापरी नाना प्रकाराने कुसरी कुशलता चातुर्य तत्व झाडा तत्वाचे विवरण निवाडा निर्णय निकाल समस्तामध्ये सर्व तत्वांच्या अंतरी आगळे श्रेष्ठ अग्रस्थानाचे मोठे चातुर्य वापरून नाना प्रकाराने तत्वाचे विवरण केले तरी आपण आपल्या बुद्धीने निश्चित निर्णय घेतला पाहिजे अरे म्हणा सर्वांचे सार असणारे सत्य काही वेगळेच आहे सर्वांमध्ये ती सद्वस्तू एकपणाने राहते व ती सर्वांहून श्रेष्ठ आहे एक जुन्या वेदांत ग्रंथांमधून पंचीकरण नावाचा एक किचकट विषय आढळतो भारतामध्ये ज्या मानाने अध्यात्माची वाढ झाली त्या मानाने पदार्थ विज्ञानाची झाली नाही अध्यात्माचे तत्त्वज्ञान रचले जाते तेव्हा पिंडातील व ब्रह्मांडातील तत्त्वसंख्येचा व त्यांच्या परस्पर मिलनाचा विचार करावा लागतो त्यासाठी पदार्थ विज्ञान कामास येते भारतीय ये पदार्थ विज्ञानाचा सारा भर पंचमहाभूतांवर आहे निरनिराळ्या प्रकारे त्यांचे परस्पर मिश्रण होऊन पिंड व ब्रह्मांड तयार होतात असे त्या विज्ञानाचे म्हणणे या परस्पर मिश्रणास पंचीकरण असे नाव आहे दासबोदामध्ये श्री समर्थांना पंचीकरणाचा विचार करावा लागला उदाहरणार्थ आठव्या दशकातील पाचवा समास वाचावा पंचीकरण विषयाचा दोष असा की निरनिराळे वेदांती निरनिराळा मिश्रय क्रम देतात त्यामुळे माणूस गोंधळून जातो म्हणून आपण विचार करून स्वतःपुरता एक क्रम निश्चित करावा दोन पंचीकरणामध्ये किती झाले तरी पंचभूतांचाच विचार होतो इंद्रियांना आकलन होणारे दृश्य विश्व पंचभूतांचे बनलेले आहे पण साऱ्या विश्वाला धारण करणारे नवे जन्मास घालणारे तत्व काही निराळेच आहे आकाशाहूनही सूक्ष्म असणारे हे तत्व सर्वाहून श्रेष्ठ तर आहेच पण सर्वांमध्ये ते एकपणाने व्यापूनसुद्धा राहते जय जय रघवीर समर्थ